बिबट्या वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांना अटक. भाईंदर पूर्व परिसरातील गोल्डन नेस चौकात बिबट्या वाघाची कातडीची तब्बल 30 लाखाकरता तस्करी करणाऱ्या आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. मीरा भाईंदर शहरातील गोल्डन नेस चौकात बिबट्या वाघाच्या कातडीची तस्करी करण्यासाठी 2 इसम येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचत अंकेश थोरात आणि रवींद्र पटेल या दोघांना अटक करण्यात आली. यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळून बिबट्या वाघाची कातडी जप्त केली आहे. वनविभागाने कातडी बिबट्याची असल्याचे खात्री केली आहे. हे दोनही आरोपी मीरा भाईंदर शहरात 30 लाखाकरता कातडी विक्री करण्यास आली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. हे कातडी कुणाला विकत होते, बिबट्याची शिकार कोणी केली, याचा तपास आता नवघर पोलीस करणार आहेत. पोलीस स्टेशनला हजर असताना की एक दोन इसम बिबट्याची कातडी या ठिकाणी विकण्यासाठी येणार आहेत अशी बातमीदाराकडून खात्री बातमी मिळाल्यानंतर आम्ही मग ते वरिष्ठांच्या कानावरती माहिती देऊन आमचे सहकारी पी आय पाटील साहेबांनी स्टाफ वर्कआउट करू लागले. त्याच्यानंतर बातमीप्रमाणे त्या ठिकाणी दबा धरून आमचे लोक बऱ्याच वेळ थांबले. त्यानंतर हे दोन लोक एका बॅगेमध्ये घेऊन आले आणि नंतर त्यांना आमच्या लोकांनी कुणीकडेच हालचाल होऊ दिली नाही, ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन खात्री केली तर त्या ठिकाणी वाघाची कातडी होती आणि मग पंचासमक्षच त्या ठिकाणी पंचनामा करून तो ताब्यात घेतला, पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि अधिक तपास चालू आहे. त्याच्यात 2 आरोपी अटक केलेले आहेत. दोघे राहणारे दादरा नगर हवेलीचे आहेत आणि तर त्यांचं सांगण्यातून असं येतं की ते त्यांनाही दुसऱ्याने दिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही आता त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक तपास करणार आहोत. हां, इथं विकायला आलेले होते त्यांना, 30 लाखाची ऑफर त्यांना कुणीतरी दिलेली होती आणि ती विकायला आलेले होते. हां, तपासामध्ये जे काही निष्पन्न होतील त्या सर्वांना आम्ही कारवाई करणार आहोत. हा ओरिजिनल कातड आहे ती.